हाय फ्रेंड्स भन्ना डिशवर आपलं अगदी मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी अगदी साधी सोपी आहे झटपट तयार होते आणि खाण्यासाठीही खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे अगदी कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे तर चला मग आज आपण हरभऱ्याच्या हिरव्या पानांची भाजी तयार करूयात त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात इथे अशा प्रकारची हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे ही भाजी या हिवाळ्याच्या सीझनमध्ये अगदी सहज आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध होते तर ही भाजी मुळातच खारड असल्यामुळे हिला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेली आहे इथे अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक चिरून घेतलेल्या आहेत एक चम्मच मी इथे जिरं घेतलं आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे त्यानंतर एक चम्मच लाल तिखट एक चम्मच लसूण पेस्ट घेतली आहे थोडीशी हळद घेतली आहे आणि एक चम्मच धनाजिरा पूड घेतलेली आहे इथे मी दोन मीडियम आकाराचे कांदे उभे कापून घेतले आहेत आणि थोडीशी मुगाची डाळसुद्धा मी साधारण पंधरा मिनटासाठी भिजत ठेवलेली होती तीसुद्धा घेतली आहे इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये साधारण दीड चम्मच तेल घालून घेतलं आहे त्यामध्येच एक चम्मच जिरं घालून घ्यायचं आहे जिरं छान तडतडलं की त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा छान तीन चार मिनटं परतून घ्यायचा आहे अगदी गुलाबीसर होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे इथे कांदा तीन चार मिनटासाठी परतून झालेला आहे तर आता यामध्ये अर्थात चिरलेला टोमॅटो आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालून घ्यायच्या आहेत त्यासुद्धा व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत फोडणीतला टोमॅटो छान नरम पडला की त्यामध्येच एक चमच लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि साधारण एक दोन मिनटं लसणाचा जा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये अर्धा छोटा चम्मच हळद घालून घेऊयात एक एक चम्मच धनाजिरा पूड घालून घेऊयात एक चम्मच लाल मिरची पावडर घालून घेऊयात आणि व्यवस्थित या फोडणीत मिक्स करून घेऊया फोडणी छान मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मुगाची जी डाळ भिजत घातली होती ती घालून घ्यायची आहे आणि परत एकदा व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आणि हे सर्व करताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे तर आता आत। मुगाची डाळसुद्धा फोडणीत छान मिक्स करून घेतली आहे आता यावरती चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि परत एकदा छान फिरवून घेऊयात मुगाची डाळ घालून फोडणी छान व्यवस्थित परतून झालेली आहे तर आता शेवटी यावरती हरभऱ्याची बारीक चिरलेली भाजी घालून घेऊयात आणि तीसुद्धा व्यवस्थित या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे भाजी छान फिरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे या भाजीवरती आपल्याला पाण्याचा एक हप्का मारून घ्यायचा आहे आणि परत एकदा भाजी छान फिरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर साधारण पाच मिनटासाठी आपण या भाजीवरती झाकण ठेवून याला वाफ येऊ देणार आहोत तर त्यासाठी गॅसची फ्लेम अगदी कमी करून घ्यायची आहे साधारण तीन एक मिनटं झाले असतील तर भाजी पुन्हा एकदा छान फिरवून घ्यायची आहे आणि परत यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे झाकण ठेवून पुन्हा दोन तीन मिनटं आपण ही, ही भाजी वाफवून घेणार आहोत तर आता इथे आपली ही भाजी अगदी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त दिसत आहे ही भाजी खाण्यासाठीही तितकीच हेल्दी आणि टेस्टी आहे तर अशा प्रकारे ही हरभऱ्याची भाजी एकदा नक्की बनवून बघा अगदी साधी सोपी सरळ अशी रेसिपी आहे आणि खाण्यासाठी ही तितकीच भन्नाट लागते तुम्ही ही भाजी चपातीसोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकता तसेच ही भाजी भाकरीसोबत तर अप्रतिम आणि खूपच चविष्ट अशी लागते तर अशी भाजी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार